विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्या राज्याची मायभाषा बोलीभाषा ही मराठी आहे. ज्यावेळेस लहान मूल घरामध्ये जन्म घेते त्यावेळेस हळूहळू ते मराठी भाषेतील बोबडे बोल बोलू लागते. आपण 27 फेब्रुवारी हा प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि या दिवसाचे औचित्य साधून आपण राज्यभाषा मराठी दिवस साजरा करतो आणि त्या दिवशी आपण सर्वजण मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आपल्याला मराठी भाषा बोलायला मिळाली हे आपलं भाग्य आपण समजतो, परंतु आपण त्याच दिवशी मराठी भाषेचा गौरव करून थांबणे हे उचित नाही. आपण प्रत्येक क्षणाला मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. आपण इतर भाषेचा स्वीकार करू नये किंवा त्यांचा गौरव करू नये असा या ठिकाणी अर्थ घेऊ नका, कारण इतर भाषेमध्ये सुद्धा थोडं साहित्यिक होऊन गेलेले आहेत, त्यांचीसुद्धा आपण साहित्य पुस्तके त्या ठिकाणी अभ्यासली पाहिजेत. परंतु इतर भाषेचा स्वीकार करताना आपण मराठी भाषेला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण काळाच्या ओघामध्ये इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे कुठेतरी मराठी भाषेला धक्का पोहोचत आहे असं आपल्याला दिसून येते. तर या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे कुठेतरी मराठी भाषा लोप तर पावत नाही ना ही शंका निर्माण झाल्यामुळेच मराठी भाषा त्या ठिकाणी कुठेतरी मागे पडत आहे असे आपल्याला जाणवते. तर प्रत्येकाच्या मनामध्ये या मराठी भाषेविषयी अभिमान किंवा गौरव असला पाहिजे. तर आज आपण जी कविता पाहणार आहोत मृणालिनी कानिटकर जोशी यांची माझी मराठी ही कविता पाहणार आहोत, तर त्या कवितेमध्ये त्यांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. तर आज आपण कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांची माझी मराठी ही कविता अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण कवयित्री यांचा परिचय करून घेऊ. बघा, मृणालिनी कानिटकर जोशी त्यांचा जन्म आहे सन 1969. आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन. सीमंतिमी हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्या कवितेमध्ये कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी काय सांगितले बघा. मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व मराठी भाषेची थोरवी प्रसूत कवितेतून व्यक्त केले आहे. प्रथम कविता आपण वाचन करूया. बघा, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशे लतो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशे लतो भाग्यवंत. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंत. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठीची ओवी. तर अशा प्रकारे सुंदर अशी ही कविता आहे. तर या कवितेला प्रथम आपण चाल लावूया. बघा, नीट लक्ष द्या. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेऊनी या नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत
प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। तर अशा प्रकारे ही सुंदर अशी कविता आहे। तर आता आपण या कवितेतील प्रत्येक कडव्याचा भावार्थ समजून घेऊया। तर या कवितेतील भावार्थ अति सोपा आहे, कारण आपण मराठी भाषेची थोरवी त्या ठिकाणी ऐकणार आहोत। मराठी भाषा किती थोर आहे हे या आपण कवितेतून पाहणार आहोत। बघा, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई। कवयित्री या ठिकाणी काय म्हणतात बघा, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई। तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईचे खूप असे महत्त्व असते, कारण आपल्या आईचे आपल्यावर आनंद उपकार असतात। आणि या ठिकाणी कवयित्रीने या ठिकाणी मराठी भाषेला स्वतःची आई म्हणून संबोधले आहे। माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, ही मराठी भाषा आहे ती माझी आई आहे, आणि ती खऱ्या अर्थानं माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना समजून घेते, माझ्या भावनांना ती अर्थ प्राप्त करून देते। माझी ही मराठी भाषा माझी आई आहे, माझ्या आईप्रमाणे ती आहे, कारण माझ्या ज्या काही भावना आहेत त्या भावना ही मराठी भाषा सहज समजून घेते, आणि खऱ्या अर्थानं ही मराठी भाषा माझ्या भावनांना अर्थ प्राप्त करून देते। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतर आई। ज्याप्रमाणे आपल्यावरती आपले आईवडील उपकार करतात, आपली आई जे उपकार करतात, त्याप्रमाणे ही मराठी भाषा आपल्यावरती उपकार करते। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतर आई। आता ऋण म्हणजे कर्ज, ऋण तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतर आई। आता उतराई होणे म्हणजे उपकार फेडणे, उतराई होणे, उतराई होणे, उतराई होणे, उतराई होणे म्हणजे उपकार फेडणे। तर कवयित्री अटेंड काय म्हणतात बघा, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। आणि या मराठी भाषेचे माझ्यावरती आनंद उपकार आहेत, आणि ते उपकार मी कधीही फेडू शकत नाही। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, आणि तिचे जे माझ्यावरती जे काही उपकार आहेत त्या उपकारातून मी कधीच उतराई होऊ नये असे मला वाटते। पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा, तर ही मराठी भाषा माझ्या आईप्रमाणे आहे, ती माझी आई आहे, आणि ती मराठी भाषा माझ्या भावनांना अर्थ प्राप्त करून देते, माझ्या भावना खऱ्या अर्थानं ती समजून घेते। या मराठी भाषेचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत, आणि ते उपकार मी कधी फेडू शकत नाही, त्या उपकारातून मी कधी उतराई होऊ नये असे मला वाटते। दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। आता कांचन म्हणजे सोने, कांचन, कांचन म्हणजे सोने। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। आता रत्न, सोने अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मौल्यवान गोष्टी समजतो, तर तशाप्रमाणे या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्न कांचनाप्रमाणे मोल आहे। प्रत्येक शब्द हा तिचा महत्त्वाचा समजला जातो। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल। हा तप्त म्हणजे गरम, तप्त, तप्त, तप्त म्हणजे गरम, आणि शीतल म्हणजे थंड, शीतल। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल। तर तिच्या प्रत्येक शब्दाला रत्न कांचनाचे मोल आहे, प्रत्येक शब्द तिचा महत्त्वाचा आहे। आता कधी तप्त लोहापरी, आता लोह म्हणजे लोखंड, तर ज्यावेळेस लोखंड गरम होतो, ज्यावेळेसला विस्तारामध्ये टाकले जाते त्यावेळेस तो लालबुंद होऊन ज्या प्रकारे गरम होतो, त्याप्रमाणे ही भाषा माझी कधी कधी तप्त लोखंडाप्रमाणे त्या ठिकाणी भासते। म्हणजेच काय ठिकाणी त्याला उपमा कोणती दिलेली आहे, तर तप्त लोहापरी अशा कडक शब्दामध्ये ती आई आपल्याला सुनावते। त्याचप्रमाणे कधी 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 चांदणे शीतल, कधी कधी ती शीतल चांदण्याप्रमाणे थंड असते, ज्यावेळेस आपली आई आपल्यावरती प्रेम करते, माया दाखवते, त्यावेळेस तिची भाषा ही अगदी शीतल अशा चांदण्यांप्रमाणे असते। म्हणून अशा ठिकाणी कवयित्री काय म्हणतात की मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला
रत्नकांचनाप्रमाणे महत्त्व आहे, मोल आहे। ही मराठी भाषा कधीकधी तप्त लोहाप्रमाणे भासते, तर कधीकधी ही मराठी भाषा शीतल अशा चांदण्यांप्रमाणे आपल्याला दिसून येते। पुढील कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा। रानवाऱ्याच्या कंधात माझी मराठी भिजली, लिहून ये नाना बोली माझी मराठी सजली। आता बोली म्हणजे बोलीभाषा, बोली। तर कवयित्री या ठिकाणी म्हणतात की माझी मराठी भाषा ही रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजून गेलेली आहे, माझी मराठी भाषा ही रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजून गेलेली आहे। त्याचप्रकारे माझ्या मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत आणि या बोलीभाषा घेऊन ही माझी मराठी भाषा सजलेली आहे, माझी मराठी भाषा ही रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजून गेलेली आहे। त्याचप्रकारे माझ्या मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत, त्याप्रमाणे ही या सगळ्या बोलीभाषा घेऊन ही माझी मराठी भाषा सजून गेलेली आहे। बघा या ठिकाणी पहिल्यापासून कवयित्री काय म्हणतात बघा। तर ही मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या भावनांना अर्थ प्राप्त करून देते, माझ्या भावना समजून घेते, आणि या मराठी भाषेचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत, त्या उपकारातून मी कधीही उतराई होऊ नये असे मला वाटते। या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्नकांचनाप्रमाणे महत्त्व आहे। ही माझी मराठी भाषा कधी तप्त अशा लोहाप्रमाणे भासते, तर कधी शीतल चांदण्याप्रमाणे ती माळे दाखवते। ही माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजलेली आहे, त्याचप्रमाणे ही मराठी भाषा अनेक बोलीभाषा घेऊन सजून गेलेली आहे। पुढील कडेमध्ये कवयित्री काय म्हणतात बघा। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। आता अमृत म्हणजे सुधा, अमृत। प्राशेल आता अमृत म्हणजे सुधा आणि प्राशन करणे म्हणजे पिणे। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, आणि माझ्या या मराठी भाषेमध्ये अमृताचा गोडवा आहे। कवयित्री काय म्हणतात की या माझ्या मराठी भाषेमध्ये अमृताचा गोडवा आहे, माझी मराठी भाषा ही अमृता समान आहे, अमृताप्रमाणे ही मराठी भाषा आहे, आणि या मराठी भाषेचे अमृत जो प्राशेल तो खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरेल। या मराठी भाषेचा हा अमृताप्रमाणे असणारा गोडवा जो प्राशेल तो खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरेल। तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ। आता दुजा भाव, दुजा भाव, दुजा भाव, दुजा भाव म्हणजे भेद, आणि पंथ पंथ म्हणजे काय? एकाच विचाराने आचरण करणारा समूह, एकाच विचाराच्या धारेने आचरण करणारा समूह म्हणजेच काय? पंथ। तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ, आणि ही मराठी भाषा, माझी मराठी भाषा कोणामध्ये सुद्धा भेदभाव करत नाही, ती सर्वांना समान समजते। ही माझी मराठी भाषा सर्वांना समान समजते। जे अनेक पंथ संप्रदाय आहेत त्या सर्व पंथ संप्रदायांना समान वागणूक देते, कोणामध्येही ती दुजाभाव दाखवत नाही। कवयित्री काय म्हणतात बघा की माझ्या मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो गोडवा जो प्राशन करेल तो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, कारण माझी मराठी भाषा ही अमृताप्रमाणे आहे, अमृता समान आहे, आणि ही माझी मराठी भाषा कोणामध्ये सुद्धा दुजाभाव दाखवत नाही। जे अनेक पंथ संप्रदाय आहेत त्या सर्वांना एकतेची वागणूक देते, सर्वांना समान ती समजते। शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। आ थोरवी म्हणजे मोठेपणा, थोरवी। थोरवी म्हणजे मोठेपणा। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। आ दूरदेशी म्हणजे लांबचा प्रदेश, दूरदेशी, दूरदेशी। आणि ओवी, तर दूरदेशी म्हणजे लांबचा प्रदेश आणि ओवी म्हणजे मराठीतील छंद प्रकार। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। तर माझ्या या मराठी भाषेची मी थोरवी काय वर्णन करू, कारण माझ्या मराठी भाषेचा मोठेपणा, माझ्या मराठी भाषेची थोरवी ही खूप मोठी आहे, खूप अगाध अशी ती थोरवी आहे। दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, आणि केवळ या मराठी भाषेची
जी थोरवी आहे, मराठी भाषेच्या ज्या ओव्या आहेत, त्या केवळ या महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रदेशामध्ये, परदेशामध्ये सुद्धा या मराठी भाषेच्या ओव्या त्या ठिकाणी गायल्या जातात. म्हणजेच काय, तर त्या मराठी भाषेचे महत्त्व इतर लोकांनासुद्धा समजलेलं आहे आणि ते सुद्धा त्या मराठी भाषेचा अभ्यास करताना त्या ठिकाणी दिसून येतात. शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात की माझ्या मराठी भाषेची थोरवी ही खूप मोठी आहे, माझ्या मराठी भाषेला खूप मोठे महत्त्व आहे, तिला खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि या मराठी भाषेचे मी काय वर्णन करू, त्या मराठी भाषे ती मराठी भाषा इतकी थोर आहे की मीसुद्धा तिचे वर्णन करण्यामध्ये अपुरी पडेल. या माझ्या मराठी भाषेची जी काही थोरवी आहे ती दूर देशामध्येसुद्धा परदेशामध्येसुद्धा पसरलेली आहे. तिच्या ओव्या ह्या आपल्याला इतर देशामध्येसुद्धा ऐकायला मिळतात, इतर देशातील माणसंसुद्धा या मराठी भाषेचा अभ्यास करताना आपल्याला आढळतात आणि अशा प्रकारे ही माझी मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर देशामध्येसुद्धा आपल्याला त्या भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी या कवितेमध्ये मराठी भाषेची थोरवी वर्णन केलेली आहे. तर या संपूर्ण कवितेमध्ये कवयित्री काय म्हणतात बघा, तर ही मराठी भाषा माझी आई आहे, माझ्या आईप्रमाणे तिला माझ्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे कारण ही मराठी भाषा माझ्या भावनांना अर्थ प्राप्त करून देते, माझ्या भावना समजून घेते आणि या मराठी भाषेचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत आणि तिच्या उपकारातून कधी उतराई होऊ नये असे मला वाटते. या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला, या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्नकांचनाप्रमाणे महत्त्व आहे. ही मराठी भाषा कधी तप्त लोहाप्रमाणे आपल्याला कडक शब्दामध्ये सुनावणी करते, त्याचप्रमाणे ही मराठी भाषा कधीकधी शीतल चांदण्याप्रमाणे थंड भासते. ही मराठी भाषा रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजून गेलेली आहे, त्याचप्रमाणे अनेक बोलीभाषा घेऊन ही माझी मराठी भाषा सजलेली आहे. या माझ्या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला अमृताचा गोडवा आहे आणि हा अमृताचा गोडवा जो प्राशेल, जो ही मराठी भाषा आत्मसात करेल, तो खरा अर्थानं भाग्यवान ठरतो. आणि या ही मराठी भाषा कोणताही दुजाभाव करत नाही, प्रत्येकाला समान वागणूक देते. जे अनेक पंत संप्रदाय आपल्याला आढळतात त्या प्रत्येक पंत संप्रदायाला ही मराठी भाषा समानतेची वागणूक देते. ही माझी मराठी भाषा इतकी थोर आहे की तिची थोरवी मी वर्णन करू शकत नाही, ती थोरवी वर्णन करण्यामध्ये कदाचित मी अपुरी पडेन. ही मराठी भाषा आपल्याला दूरदेशीसुद्धा ऐकायला मिळते, तिचे ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपल्याला दूरदेशी परदेशामध्येसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. अशा प्रकारे ही मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर देशामध्येसुद्धा पसरलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या संपूर्ण कवितेचा भावार्थ आहे. या कवितेवरील प्रश्नोत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत. धन्यवाद.